दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. वडिलांनी खर्चासाठी पैसे न दिल्याने सोलापूरमध्ये एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली आहे. अमर तुकाराम माळी वय 20 वर्ष असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आईच्या साडीने गळफास लावून अमरने आपले जीवन संपवले आहे. या प्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे. मयत अमरचे वडील तुकाराम माळी हे एसटी कर्मचारी असून सध्या ते एसटी कर्मचारी संपात सहभागी आहेत. पाहूया नेमकं काय घटना घडली ते. डायरेक्ट इथं आल्यावर बघितलं तर मुलाला बघितलं मला त्या रडावर मागितलं होतं पण ते आता 2 महिन्यापासून मागते पण पगारच नाही ना, पगारच झालेली नाही, पैसे कुठले द्यायचे. काय करत होतो मुलगा? मुलगा 12वी झालती, ते पुढचं शिक्षण चालू होतं पण ते घरी बसूनच अभ्यास करत होता ऑनलाईन. ऑनलाईन पैसे कशासाठी काय मागितलं काय ते काय सांगत नव्हता, पण पैसे मागवत होता. तुम्ही काय म्हणलं होतं मुलाला? पगार झाल्यावर घेतो म्हणलो. घरामध्ये एकंदरीत जर त्याचं वागणं बघितलं तर आमच्या 11 जण चुलत भाऊ, त्यामध्ये त्याचं वागणं एकदम सगळ्यात शांत स्वभाव आणि असे टोकाची भूमिका केली असं आम्हाला पण वाटलं नव्हतं. पण मागच्या 2 महिन्यात घरामध्ये रोज काकांची म्हणा किंवा काकूंची काही पैशाची आर्थिक कारणामुळं सारखी कुरबुर व्हायची. ते काका एसटीमध्ये असल्यामुळे त्यांचा पगार होत नव्हता आणि इतर काही शैक्षणिक बाबी होत्या ज्यामध्ये खर्चिक कारणासाठी त्यांनी जर वडिलांना पैसे मिळाले तर वडिलांकडून एकच उत्तर यायचं की आमची अजून केस मिटली नाही आणि ज्यावेळेस केसचा निकाल लागेल त्यावेळेस आम्हाला पैसे पगार भेटेल त्यावेळेस आपण करू. या विषयावर शाब्दिक चकमक व्हायच्या पण बाकी इतर कुठं काय त्याचं नव्हतं. मित्रांमध्ये पण काय नव्हतं आणि शेवटी अभ्यासामध्ये एकदम पहिल्यापासून हुशार होता तो. सगळ्या म्हणजे आमच्या भावामध्ये त्याचा स्वभाव चांगला, सगळ्यांसोबत मिळून मिसळून, बाहेरचे पण मित्र कंपनीसोबत मिळून मिसळून, कुणासोबत म्हणजे कुठलंही आत्तापर्यंत त्याचं कुठलंही भांडण नाही, तंटा नाही. पण शेवटी या घरच्या घरगुती टेन्शनमध्ये त्याने टोकाची भूमिका. अमरने बुधवारी सकाळी वडिलांकडे खर्चासाठी पैसे मागितले होते. मात्र 2-3 महिने झाले एसटी कर्मचारी संप सुरू असल्याने पगार नाही, त्यामुळे तुला कुठून पैसे देऊ असे वडिलांनी सांगितले. त्यानंतर वडील आंदोलनाच्या ठिकाणी निघून गेले. अमरही घरातून बाहेर निघून गेला आणि दुपारी परत आला. अमर घरी परत आला तेव्हा त्याची आई आणि काकी जेवण करीत होत्या. आईने त्याला जेवणासाठी आग्रह केला मात्र त्याने जेवणास नकार दिला आणि आराम करतो सांगून स्वतःच्या खोलीत निघून गेला. बराच वेळ झाला तरी अमर खोलीच्या बाहेर आला नाही म्हणून आईने त्याला आवाज दिला मात्र त्याच्याकडून काहीच प्रतिसाद येत नव्हता. त्यामुळे आई त्याच्या खोलीजवळ जाऊन आवाज देऊ लागली तरीही त्याने दरवाजा उघडला नाही. मोठ्या भावानेही आवाज दिला, दरवाजा आतून बंद असल्याने भावाने शेवटी खिडकीतून डोकावून पाहिले असता अमर गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. भावाने दरवाजा तोडून आत प्रवेश करीत अमरला खाली उतरवले. त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, सोलापूर.